हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक आठवण करून देते की आपण या महिन्याच्या येत्या 24 नोव्हेंबरला आम्ही एक फ्री स्टॉक मार्केट अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट करणार आहोत. अहमदनगरजवळील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आम्ही हा सेमिनार कंडक्ट करायला येतो आहे येत्या 24 नोव्हेंबरला. हा सेमिनार मोफत आहे, याचे फ्री रजिस्ट्रेशन्स आहे आणि रजिस्ट्रेशन्स करण्यासाठी जो फॉर्म आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल, तिथे क्लिक करा, तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. आता हा सेमिनार हा बिगनर्स आणि जे ऑलरेडी एक्सपिरियन्स ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर्स आहे दोघांसाठी हा सेमिनार आहे. सो या सेमिनारमध्ये तुमचे बऱ्याच बेसिक गोष्टी डिस्कस केल्या जाणार आहे, प्लस जे एक्सपिरियन्स ट्रेडर्स आहेत त्यांच्या काही शंका असतील, काही डाउट्स असतील, ते सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत. सो यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक नॉर्मल तुमचे डेटा आहे, जसं तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तुमचा व्यवसाय आणि तुम्हाला कुठून या सेमिनारबद्दल माहिती मिळाली, एवढे छोट्या काही माहिती तुम्हाला फिलअप करायची आणि सबमिट करायचा आहे हा फॉर्म. चला, सो नक्की आपण नक्की तुम्ही रजिस्ट्रेशन्स करा. आपण 24 तारखेला अहमदनगरजवळील राहुरी फॅक्टरी इथे भेटू. आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MIS, CNC आणि NRML हे जे काही प्रोडक्ट टाईप्स आहेत, हे प्रोडक्ट टाईपमधला नेमका फरक काय आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो मी हा हे एक्सप्लेन करण्यासाठी अलायस ब्ल्यू यांचं एक मोबाईल ॲप आहे अँट मोबी, जे फार युजर फ्रेंडली आहे. सो असा या ॲपवर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो सगळ्यात आधी मी ॲक्सिस बँक घेते, से फॉर एक्झाम्पल 725.50 हिची जी काही व्हॅल्यू दिसते आपल्याला ही आहे CMP, करंट मार्केट प्राईस, किंवा LTPसुद्धा म्हटलं जातं. सो मला मार्केटलाच ह्याला बाय करायचं आहे. सो मी सगळ्यात आधी काय करणार, बाय बटनवर क्लिक करणार जर मला बाय करायचं असेल. सो मी बायवर गेले, मार्केट सिलेक्ट केलं म्हणजे मार्केटला जी प्राईस चालू आहे त्या प्राईजने नंबर ऑफ शेअर्स क्वांटिटी, से फॉर एक्झाम्पल मी 1 ठेवते आहे. आता आपला मेन टॉपिक आहे CNC आणि MIS यातला फरक ओळखून घेणं. सो याला जर मी CNC सिलेक्ट केलं तर CNC स्टँड्स फॉर कॅश अँड कॅरी, म्हणजे 725.50 रुपयाचा जर एक शेअर मला विकत घ्यायचा असेल तर मला पूर्ण पैसे द्यावे लागतील, 725.50 रुपये. जर मी CNC केलं कॅश अँड कॅरी, म्हणजे मला पूर्ण कॅश द्यावी लागेल, बट मी याला कॅरी फॉरवर्ड करू शकते, म्हणजे मला आज नसेल विकायचा, उद्या एक आठवड्यांनी, एक महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने, 2 वर्षावर मला कधी विकायचं आहे ते माझ्यावर डिपेंड करतं जर मी CNC केलं. बट यासाठी मला पूर्ण रक्कम मोजावी लागते, जी काही शेअरची किंमत आहे आणि नंबर ऑफ शेअर्स तुम्ही जितके घेत आहे ती अमाऊंट जी आहे, से फॉर एक्झाम्पल 200 रुपयाचा शेअर आहे आणि मी 100 शेअर्स विकत घेते, सो 20,000 पूर्ण स्टॉक झाला. सो मला 20,000 पूर्ण पे करावे लागतील, पण मी त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकते. आणि जर मी MIS सिलेक्ट केलं तर MIS अर्थ होतो मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ, म्हणजे तुम्हाला मार्जिन प्रोव्हाइड तुमच्या ब्रोकरकडून जे काही तुम्हाला मार्जिन मिळतं आहे, सो त्या मार्जिन अमाऊंटवर तुम्हाला हा स्टॉक विकत घेता येईल, बट इंट्राडे स्क्वेअर ऑफ, म्हणजे तुम्हाला सेम डे जर तुम्ही आज बाय करताय तर आज सेम डे तुम्हाला त्याला सेल करावं लागेल 3:30 आधी, 3:30 आधी तुम्हाला ते स्क्वेअर ऑफ करावं लागेल. तुम्ही स्क्वेअर ऑफ नाही केलं, तुम्ही जर ते बाय केलेत नंबर ऑफ शेअर्स, तितकेच नंबर ऑफ शेअर्स तुम्ही सेल नाही केलं, ते ॲटोमॅटिकली सेल होतात. ओके, मार्केट क्लोज होण्याच्या आधीच ते ऑटोमॅटिकली सेल होतील. सो MIS आता मार्जिन कोठला ब्रोकर किती प्रोव्हाइड करतो आहे हे प्रत्येक डिफर करतं प्रत्येक ब्रोकरनुसार. सो आपण अलायस ब्ल्यू बघतो आहे, त्याच्यामुळे आपण अलायस ब्ल्यूच्याच मार्जिन कॅल्क्युलेटरवर जाऊया. सो मी इथे इक्विटी सिलेक्ट करते. अलायस ब्ल्यू www.aliasblueonline.com ही वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला मार्जिन कॅल्क्युलेटर त्यांचं अवेलेबल आहे. सो इथे मी इक्विटीवर गेले आणि आपण ॲक्सिस बँक बघत होतो म्हणून ॲक्सिस बँक मी टाईप केलं आहे. ओके, सो ॲक्सिस बँकला ते काय म्हणत आहे, आम्ही MISला 20 टाईम लिमिट्स देतो म्हणजे काय, तर तुमचा जो काही शेअर आहे, सपोज तो 725.50 शेअर आहे अपॉन 20 टाईम लिमिट्स. ओके, सो किती आले, 36 रुपये 27,275 पैसे. ओके, म्हणजे जवळजवळ आपल्याला हा 725.50 शेअर हा 37 रुपयाला अवेलेबल करून देतो आहे अलायस ब्ल्यू, असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही इंट्राडे करणार असाल.
हे सीएनसी आणि एमआयएस यातला फरक झाला. सीएनसी म्हणजे कॅश अँड कॅरी, तुम्ही पूर्ण रक्कम द्यायची आहे आणि तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. एमआयएसमध्ये तुम्हाला मार्जिन मिळणार पण तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकणार नाही, इंट्रा डे स्क्वेअर ऑफ करावं लागेल, सेम डे स्क्वेअर ऑफ करावं लागेल. हे झालं आपलं कॅश मार्केटमध्ये. पण तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये एखादी ऑर्डर प्लेस करताय, से फॉर एक्झाम्पल मी बँक निफ्टी नोव्हेंबरचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आणि त्यासाठी जर तुम्ही बाय करायला गेला तर तुम्हाला NRML आणि MIS असे दोन ऑप्शन्स अवेलेबल असतात. तिथे तुम्हाला CNC नाही मिळत. सो जर तुम्ही NRML म्हणजे नॉर्मल ऑर्डर आणि जर नॉर्मल सिलेक्ट केलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मार्जिनही मिळते आणि तुम्ही कॅरी फॉरवर्डही करू शकता. फक्त तुम्हाला कॅरी फॉरवर्ड हे एक्सपायरी डेटपर्यंत करता येतं. CNC मध्ये तुम्हाला हवे तितक्या दिवस कॅरी फॉरवर्ड करता येईल. बट नॉर्मल जर तुम्ही सिलेक्ट करताय, नॉर्मल प्रोडक्ट टाईप जर सिलेक्ट करताय, तर तुम्हाला एक्सपायरी डेपर्यंत त्याला कॅरी फॉरवर्ड करता येतं आणि तुम्हाला मार्जिनही अवेलेबल होते. आणि MIS तर आपण मग अशी ॲक्सिस बँकसोबत एक्सप्लेनच केलं. तर पुन्हा मी तुम्हाला अलाइज ब्ल्यूच्या मार्जिन कॅल्क्युलेटरवर घेऊन जाते. तिथे आपल्याला इक्विटी फ्युचर हवं आहे. ओके, सो इक्विटी फ्युचर. ओके, सो इक्विटी फ्युचर आहे. मला इथे बँक निफ्टी हवा आहे. ओके, बँक निफ्टी मी टाईप केले. आपण नोव्हेंबर कॉन्ट्रॅक्ट बघत होतो. ओके, सो एक्सपायरी किती? 28 नोव्हेंबर. लॉट साईज आहे 20. प्राईज ओके, इथे तुम्हाला दिसतंय NRML मार्जिन. ओके, सो NRML मार्जिन किती आहे? 81,922 रुपये. आणि MIS मार्जिन किती आहे? 8,192.2. सो अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याला कॅरी फॉरवर्ड करू शकता एक्सपायरी डेटपर्यंत. आणि MIS केलं तर तुम्हाला मार्जिन, नॉर्मल केलं तर मार्जिन पण मिळेल आणि तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता एक्सपायरी डेटपर्यंत. आणि MIS सिलेक्ट केला तर मार्जिनही मिळेल, जे तुम्ही बघू शकता इकडे 81,000 समथिंग लागत आहे, तर तिथे तुम्हाला फक्त 8,192 रुपयात तो अवेलेबल होतो आहे. हा एक लॉट, बट सेम डे स्क्वेअर ऑफ करावं लागेल. सो अशा पद्धतीने नॉर्मल, CNC आणि MIS ह्या तीन वेगवेगळे प्रोडक्ट टाईप्समधला फरक आज आपण जाणून घेतला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. आणि जे कोणी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून नवीन जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन्स करायला विसरू नका. आणि तुम्ही अहमदनगर, राहुरी फॅक्टरी या एरियातून नसाल तरीसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन्स करू शकता, बिकॉज तुमच्या सिटीमधून, तुमच्या एरियामधून जर गुड नंबर ऑफ एंट्रीज, रजिस्ट्रेशन्स आम्हाला मिळाले तर आम्ही तुमच्या शहरामध्ये सुद्धा हा सेमिनार फ्री ऑफ कॉस्ट कंडक्ट करायला नक्की येऊ. सो थँक्यू.